नाशकातील परशुराम सायखेडकर नाट्यगृहात बंजारा समाजाचा सत्संग सोहळा पार पडला, ज्यात परमपूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांचे शिष्य श्री श्याम चैतन्यजी महाराज यांचे विशेष प्रवचन पार पडले. त्यांचा आगमन होताच पुष्पांच्या वर्षावानं त्यांचा मार्ग सजवण्यात येऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं. इथे बंजारा समाजातर्फे रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आलं होतं, ज्यात शेकडो समाज बांधवांनी रक्तदान केलं. यानंतर आयोजित सत्संग सोहळा कार्यक्रमात श्री श्याम चैतन्यजी महाराजांचा प्रथम सत्कार पार पडला आणि नंतर समाज बांधवांनी त्यांचे आशीर्वादही घेतले. श्री श्याम चैतन्य महाराजांनी नंतर सर्व बंजारा समाज बांधवांना आपल्या प्रवचनातून संबोधित केलं. कि गुरु ही एक ऐसा है जो हमको ईश्वर तक ले जा सकता है. किसी ने बहुत सुंदर कहा कि जो बात दवा से नहीं होती वो बात दुआ से होती है, जो बात दवा से नहीं होती वो बात दुआ से होती है, और हो अगर सदगुरु साथ तो बात खुदा से होती है. हमारे बाबू जी हमारे साथ में है. तो प्रिय बंधु, मैं एक छोटी सी सेवा करूंगा. तीन सूत्र पर थोड़ी थोड़ी चर्चा करने का प्रयास करूंगा. मनुष्य तन, आत्म कल्याण की भावना और सच्चे सदगुरु का संग. तो सबसे पहली कृपा हम पर हुई कि हमको मनुष्य तन मिला. रामायण कहती है, बड़े भाग्य मानुष. यावेळी बंजारा समाजाचे समाजसेवक रविराज चव्हाण आणि बंजारा समाज अधिकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पवार यांनी या सत्संग आयोजनामागील आपला उद्देश व्यक्त केला. मी रविराज चव्हाण आहे, बंजारा समाजाचे इथं समाजसेवक म्हणून काम करतो आणि नाशिक जिल्ह्यात एक 5-6 वर्षापासून आम्ही समाज एकत्रित यावं ह्याच्यासाठी आमची धडपड चालू आहे. आणि नाशिकमध्ये आमचे जे ज्येष्ठ आहे ते आम्हाला सहकार्य करतात. आज आम्ही इथं 6 जानेवारी 2019 या जगाचा नवीन वर्ष आम्ही सगळ्यांना श्री श्याम चैतन्यजी महाराज श्रद्धेय आमचे परमपूज्यजी श्री लक्ष्मण चैतन्यजी महाराज यांचे शिष्य यांना आमच्या समाजांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि समाज एकत्र कसं यावं आणि समाज शिक्षणाकडं कसं वळत याच्यावर आम्ही बापूजींना इथं आणलेलं आहे. त्यानिमित्त आम्ही इथं अर्पण ब्लड बँक गोरगरिबांना ज्यावेळेस रक्तांची गरज पडते आणि रक्त पुरवठा हे कमी पडतं ह्याच्यासाठी आम्ही सगळ्या समाज बांधवांनी रक्तदान इथं करत आहोत आणि आमचे सहकारी इथं सगळे आम्हाला मदत करतात. मी रघुनाथ पवार, मी आपल्या आमच्या ते बंजारा संघटना अधिकारी कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष आहेत आणि आमचं बऱ्याच वेळ म्हणजे 17-18 वर्षापासून मी आता समाजाची सेवा करतो आहे आणि जे काही असेल ते त्यांच्याबद्दल मी म्हणजे जिथं जाणं कोणाचं काय अडचण आहे सांभाळणं हे करणं आणि त्या निमित्ताने आज रविराज राठोडनी जे काही 6 तारखेचं मला सांगितलं त्यांनी का असं असं बोल म्हणजे आपल्याला असं असं करायचं, ठीक आहे म्हटलं आपण करू काही हरकत नाही. आणि त्या दृष्टीने आमच्या एवढ्या राष्ट्रीय संत श्री लक्ष्मण चैतन्य महाराज यांचे शिष्य श्याम चैतन्य महाराज यांचा आज ह्या नाशिक नगरीत एक दिवसीय सत्संग होत आहे, त्याच्यामुळे खूप आम्हाला आनंद होतो आहे. आणि त्या हिशोबाने आमचं सत्संग हे आमचं एक निमित्त जरी असलं आमचं समाज एकत्रित करणं एकत्र हे करणं आणि आम्ही एकत्र जुट येऊन कसं आम्ही एकत्र येऊ शकतो या दृष्टीने आम्ही कामकाज करायच्या दृष्टीने केलं. इथं संघटना किती असो काही असो पण आम्ही बंजारा समाज आमचा हेतू एकच आहे, बंजारा समाज हे एकत्र येणं आणि त्या दृष्टीने काम करणं. सर्व समाजाला एकत्र करण्यासाठीचा बंजारा समाजाचा हा उपक्रम खरंच अतिशय स्तुत्य होता. संजय हिरे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.